Good morning, students. Today we have studied the characteristics of Kingdom Monera. Kingdom Monera includes three cellular prokaryotic organisms. They are so omnipresent. Few organisms are phototrophs or chemiotrophs, while majority of these organisms are ectotrophic in nature. They do not have a nucleus. These are some few characters are also studied in last lecture. Then today some another one important characters such as the cellular of these organisms is made up of its basis of peptidoglycan, which is polymers of sugars and amino acids. म्हणजे या ऍनिमलची जी काही बॉडी आहे सेलॉर सेलॉर कशापासून तयार झाले पेप्टिडोग्लायकॉन एंड दिस इज पेप्टिडोग्लायकॉन इज अ टाइप ऑफ पॉलिमर्स ऑफ शुगर्स एंड अमीनो एसिड्स नेक्स्ट वन क्या है द मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स आर एब्सेंट इन द किंगडम मोनेरा मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स आर एब्सेंट ऑफ दिस ऑर्गेनिज्म सच एज माइटोकॉन्ड्रिया आर एब्सेंट एंडोप्लाज्मिक रेटिकुलम इज एब्सेंट and chloroplast is also absent. That is why these organisms are not made developed because of membrane-bound cell organelles are absent. The next one, the mode of reproduction of the organism of Kingdom Monera is asexual type or budding or binary fission. Mode of reproduction. म्हणजे हे जे काही सजीव आहे हे सजीव त्यांच्यासारखे नवीन सजीव नवीन ऑर्गॅनिझम तयार करत असताना कोणत्या पद्धतीचा वापर करतात असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन असेक्शुअल म्हणजे काय विदाउट फ्यूजन विदाउट युनियन ऑफ टू इंडिव्हिज्युअल्स और बडी आणि ऑर्गॅनिझम आहे छोटा बडी त्याची ग्रोथ म्हणजे बडी और बायनरी फ्यूजन टाइप कॅरेक्टरिस्टिक्स आणि मोड ऑफ रिप्रोडक्शन इज असेक्शुअल टाइप नेक्स्ट वन इन व्हेरी रेअरली और इन व्हेरी रेअर सेक्शुअल रिप्रोडक्शन इज प्रेझेंट व्हेरी फ्यू केसेस रेअर म्हणजे अगदी कमी प्रमाणात सेक्शुअल रिप्रोडक्शन इज ऑकर्स बाय कॉन्जुगेशन मेथड आणि हे सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणत्या मेथडचा वापर होतो कॉन्जुगेशन मेथड देन डीएनए इन दिस ऑर्गॅनिझम डीएनए एक्झिस्ट एज अ सिंपल डबल स्ट्रँडेड सेंट्रल सिंगल क्रोमोझोम इज अ सिंपल डबल स्ट्रँडेड सेंट्रल सिंगल क्रोमोझोम इज कॉल्ड न्यूक्लियोइड त्याला काय म्हणतात न्यूक्लियोइड डीएनए एक्झिस्ट न्यूक्लियस मधून डीएनए बाहेर पडतो आणि त्याच्यापासून सिंपल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर सिंगल क्रोमोसोम इज कॉल्ड एज न्यूक्लियोइड आणि कॉमनली कॉल्ड एज प्लाज्मिड्स द एक्स्ट्रा क्रोमोसोमल सर्क्युलर फॉर्म ऑफ डीएनए एक्स्ट्रा क्रोमोसोमल सर्क्युलर फॉर्म ऑफ डीएनए इज कॉल्ड एज प्लाज्मिड्स These are the some characters of Kingdom Monera. Last two character that is example. Common example are bacteria. Spherical shape. This example I propose. Rod shape bacteria. This example I discuss. Comma shape or kidney shape bacteria. Example I review. And spiral shape. Example I spiridum are the common characteristics of Kingdom Monera. याच्यापैकी बऱ्याचशे कॅरेक्टर आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं आपल्याला डिटेल स्टडी करायचं आहे बॅक्टेरिया जर स्टडी ऑफ बॅक्टेरिया वी आर ऑल्सो स्टडी टू नेक्स्ट लेक्चर